नमस्कार मी अक्षता तुम्हा सर्वांचं अक्षता किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे फ्रूट सॅलड तर जसं की तुम्हाला माहिती आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी थंड घावं असं वाटतं तर समरमधली आपली पहिली रेसिपी आहे फ्रूट सॅलेट अगदी परफेक्ट आणि अगदी कमी साहित्यांमध्ये कमी वेळात आपली ही रेसिपी बनणार आहे चला तर वेळ न वाया घालता आपण रेसिपीकडे वळूया पण त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या सर्वप्रथम मी इथे घेतलेलं आहे एका बाउलमध्ये दूध तर हे थंड असं दूध आहे गरम दूध आपल्याला इथे नाही घ्यायचं आहे एक कप दुधामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर थोडं कमी जास्त झालं तरी देखील काही हरकत नाही अर्धा लिटर दुधासाठी दोन ते तीन चम्मच पुरेसा आहे त्यानंतर आपण ही जी पावडर आहे ही दुधामध्ये मिक्स करून घेऊया गरम दुधामध्ये ही जर पावडर टाकली तर त्याचे गोडे तयार होऊ शकतात त्यामुळं आपण हे थंड्या दुधात मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यानंतर मी गॅसवरती घेतलेला आहे एका कढाईमध्ये अर्धा लिटर दूध आणि अर्धा लिटर दुधाला आपल्याला थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे एक कप दूध आटेल असं तर निदान चार तर ले ले ते पाच मिनिट आपण मध्यम आचेवरती दुधाला ठेवणार आहोत तर थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं दूध इथे थोडंफार आटलेलं आहे अगदीच जास्त पासून ते सारखं नाही थोडंफार दुधाला आपल्याला इथे घट्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यात घालूया साखर तर साखर मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी मीन्स आठ टेबल स्पून साखर मी इथे घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही दोन चम्मच आणखीन वाढून घेऊ शकता त्यानंतर जे आपण कस्टर्डचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करूया आणि पुन्हा यामध्ये चम्मच फिरवून निदान चार ते पाच मिनिट मध्यम आचेवरती होऊ देऊया तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता कस्टर्ड टाकल्यानंतर आपलं दूध इथे आणखीनच थोडं घट्ट होतं तर इतपत घट्ट आपल्याला दूध इथे हवं असतं तर कस्टर्ड फ्लेवरचं दूध आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून देऊया आणि दुधाला एका पॉटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपल्याला या दुधाला थंड होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवर दूध आलं की आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आपलं दूध इथे थोडंफार थंड झालेलं आहे त्यानंतर मी आता यावरती झाकण ठेवून याला फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे निदान चार, चार ते पाच तास आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे चार ते पाच तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे कस्टर्ड आहे ते छान प्रकारे बर्फ इथे बनलेलं आहे त्यानंतर आता जे कस्टर्ड आहे याला आपल्याला मिक्सरमधून एकदा छान प्रकारे फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे ज्युसरचं पॉट आणि ह्या सर्व कस्टर्डला आपल्याला छान प्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे भरपूर लोक ही जी स्टेप आहे ती अवॉइड करतात तर ते काय करतात जे कस्टर्ड आहे जे आपण दूध इथे बनवून घेतलेलं आहे कस्टर्ड फ्लेवरचं त्याला फ्रीजमध्ये ठेवून लगेच तीन तासानंतर काढून त्यात फ्रूट्स ॲड करून ते सर्व करतात बट ही जी स्टेप आहे ही फार महत्त्वाची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कस्टर्डला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आणि तुम्ही स्वतः बघू शकता काय टेक्शर आलेलं आहे कस्टर्डचं अगदी असं क्रीमीचं घट्टसर टेक्शर येतं आणि ते खाताना फार फार मस्त लागतं तर ही स्टेप फार महत्त्वाची आहे तर आपलं कस्टर्ड इथे बनवून तयार आहे त्यानंतर आता आपण ॲड करूया फ्रूट्स तर फ्रूट्समध्ये मी इथे घेतलेला आहे बारीक बारीक सगळे फ्रूट्स मी इथे कापून घेतलेले आहे सफरचंद घेतलेला आहे डाळिंब घेतलेला आहे किडे घेतलेले आहे आणि अंगूर घेतलेले आहेत तर इथे मी फक्त फोर टाईपचे फ्रूट्स घेतलेले आहेत त्यानंतर या सर्व फ्रूट्सला आपल्याला या कस्टर्डमध्ये मिक्स करून द्यायचं आहे भरपूर मुलांना आपण तसे फ्रूट्स देतो तर ते खात नाहीत तर या प्रकारे तुम्ही त्यांना फ्रूट्स खायला देऊ शकता अगदी आवडीने ते एन्जॉय करतील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर टच करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच खूप छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ही रेसिपी एन्जॉय करा तर सर्व फ्रूट्सला मी इथे छान प्रकारे कस्टर्डमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि वाव काय मस्त हे कस्टर्ड दिसतंय कलरफुल आणि जेवढं कलरफुल हे दिसतंय तेवढं स्टेजलासुद्धा अगदी भन्नाट लागतं तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करा चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू नेक्स सो रेसिपी मच फॉर वॉचिंग